बाईट दिला तरी चालेल, साईडला येऊन भेटा ते त्यांच्यामध्ये. आज पोलीस भरतीचा शरीर चाचणीचा शेवटचा दिवस आहे, सातवा दिवस आहे. आज पूर्ण महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 347 उमेदवार आज बोलवण्यात आले होते, त्याच्यापैकी 920 लोकांनी हजर झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं पुरुष उमेदवारांचा होत्या तीन इव्हेंट्स, म्हणजे 100 मीटर आणि 1600 मीटर आणि गोलाफेक, फक्त एवढंच फरक आहे की म्हणजे 1600 मीटरच्या ऐवजी इथं 800 मीटरचं राहील. त्याचे मार्किंगमध्ये पण काही क्रायटेरिया वेगळा आहे, ते सर्व प्रक्रिया आता चालू आहे, आता ऑलमोस्ट होत राहिलेलं आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यात आला होता, ते उमेदवार इथं आलेलं आहे आणि त्याचं जे फिजिकल इव्हेंट्स आहे सर्व होत चालू आहे. खरं तर हा वर्ष आम्हाला आनंदाचाच आहे, कारण की मागच्या वर्षी आम्हाला बरंच लढावं लागलं, पिटिशन फाईल केलं आमच्या काही मैत्रिणींनी, तर तेव्हा जाऊन आम्हाला ट्रान्सजेंडर ऑप्शन मिळालं पोलीस भरतीमध्ये. पण असे बरेचसे शासकीय जे सरकारी योजना आहेत किंवा मग जे सरकारी जॉब आहेत, तर त्या ठिकाणी आमचे ट्रान्सजेंडर ऑप्शन येत नाही आहे. तर सरकारकडे हीच विनंती का प्रत्येक ठिकाणी आमचा ट्रान्सजेंडर ऑप्शन यावा आणि आमच्या राखीव जागा करण्यात याव्या. आणि मी आज खूप खुश आहे, कारण की ह्यावेळेस आम्हाला लढावा नाही लागला आमच्या ट्रान्सजेंडर ऑप्शनसाठी. पण नक्कीच आमचा लढा चालूच असेल, कारण की आम्हाला राखीव जागा पाहिजे. किंवा आमची अशी मागणी आहे सरकारकडनं की आम्हाला होरिझेंटल रिझर्वेशन देण्यात यावा, जसं कर्नाटक राज्य झालं, बंगालमध्ये आता गेल्या आठ दिवसापासून त्यांनाही 1% आरक्षण मिळालं, झारखंड वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी आमच्या लोकांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सर्वांनाच अधिकार आहे. तर महाराष्ट्र सरकारनं हेच म्हणणं आहे की आमच्या तृतीयपंथ्यांना पण अधिकार आहे, आम्हालाही शासकीय योजना वगैरेमध्ये, शासकीय जॉब वगैरेमध्ये आम्हाला सामील करण्यात यावा. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.